चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील शेतकरी पतीपत्नी दोघेही पायदळ शेतात जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने शेतकरी दाम्पत्याला धडक दिली. यात पती पत्नी हे गंभीररित्या जखमी झाले, मात्र पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोहर किसन चौधरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धडक देणारा दुचाकी चालक हा दारूच्या नशेत वाहन चालवित होता असा आरोप संतप्त नागरिकांनी केला असून त्या दुचाकी चालकाची वैद्यकीय तपासणी व कारवाई न करताच सोडून दिल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस चौकीवर आक्रोश दर्शविला. शंकरपूर पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी दोषी असून जोपर्यंत दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही ही भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला. या सगळ्या प्रकाराला शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस जबाबदार असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. Thank you.